नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सरावसांचं तीन पॉईंट सहा त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहिजे आणि मित्रांनो आधीच्या प्रश्नांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तीही व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पाहू शकतात तसेच मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करून द्या चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे की खालील बहुपदीचे अवयव काढा यात पहा पहिला प्रश्न दिला आहे की दोन एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा एक याचे आता अवयव पाडायचे आहेत प अवयव कसे पाडायचे आहेत यात काय करणार की जो पहिला ह्या संख्येचा जो सहगुणक आहे कोफिशंट आहे हा काय करणार शेवटच्या नंबरला गुणेल म्हणजेच पहा काय मिळणार दोनाने जर एकाला गुणल्यास काय मिळेल तर दोन गुणीला एक मिळणार तुमचा दोन बरोबर याप्रमाणे मिळणार मग आता याचे काय करायचे तुम्हाला की अवयव पाडायचे आहेत अवयव कसे पाडायचे की अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार दोन आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी काहीही असो ती ही मधली संख्या आली पाहिजे म्हणजेच काय आहे एक वेळा एक्स आहे त्याप्रमाणे पा मग आता इथे मी घेणार की दोन गुणीला एक दोन गुणीला एक बे क बे बरोबर आणि जर मी दोनातनं एक मायनस केला तर काय उरणार एक उरेल म्हणजे इथे आहे एक एक्स म्हणून एक बरोबर तर मग आता पण इथे पा हा दोन आणि हा हा प्लस आहे हा मायनस आहे प्लस मायनस मायनस होईल बरोबर इथे मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे इथे उत्तराचे चिन्ह मायनस आहे म्हणजेच काय करणार याला हा मायनस असला पाहिजे आणि हा प्लस प्लस मायनस मायनस बरोबर म्हणजेच वजा दोन येईल याप्रमाणे मग आता याच्यासोबत हा जो याचा चल आहे तो द्यायचा आहे एक्स अधिक याच्यासोबतही एक एक्स तो काय असला पाहिजे वजा असला पाहिजे सॉरी अधिक नाही वजा बरोबर बर, एक एक्स आता ह्या दोघांना याच्या जागी लिहायचं आहे मग या ठिकाणी हा दोन एक्सचा वर्ग लगेच याला लिहायचं आहे अधिक दोन एक्स सोबत वजा आता एक लिहायची गरज नाही डायरेक्ट एक्स लिहिणार आणि हा वरचा राहिलेला एक याप्रमाणे लिहायचं आहे पा दोन दोनचे ग्रुप करून घ्यायचे इकडचे दोन वेगळे इकडचे दोन वेगळे आता ह्या दोघांमधनं एक कॉमन काढायचं कॉमन म्हणजे कोणता की जो, जो दोन्ही साईडला असेल असं तर आता दोन इकडे इकडे आहे म्हणजेच दोन मी घेतला आहे बाहेर आता इथे एक्सचा वर्ग म्हणजे दोन वेळा एक्स आहे एक एक्स बाहेर घेऊ कारण की इकडे एक एक्स आहे म्हणून एक्स पण घेतला बाहेर आता जे राहिलेले आहेत ते ब्रॅकेटमध्ये लिहूया मग आता पा इथे दोन गेला बाहेर एक्स पण गेला बाहेर एक एक्स राहिलेला आहे तो दिला मध्ये आता इथे दोन बाहेर एक्स बाहेर इथे काहीच नाही मग आता कोणती संख्या आहे की याला गुणून परत तीच मिळवणार म्हणजेच एक द्यायचं आहे एकाने ह्या संख्येला गुणल्यास परत हेच मिळून जाईल म्हणून आता पहा हाच ब्रॅकेट इथे या नायचा असतो आता इथे पहा एक्स आणि हा वन एक आहे म्हणून आपण काय घेऊ हो की वजा एक बाहेर घ्यायचा आता राहिलेला पहा वजा आणि हा इथे वजा एक्स आहे म्हणजे इथे एक्सला गुणून एक्स गुणीला एक बरोबर मिळणार वजा एक्स बरोबर आता इथे मायनस चिन्ह यायला पाहिजे आता ह्या एकाला कोणत्या संख्येने गुणल्यास मायनस येणार तर प्लस ला गुण प्लस एकाला गुणल्यास हा वजा हा अधिक अधिक वजा होणार तुमचा वजा एक गुणीला एक मिळणार एक याप्रमाणे आता पहा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट समान आहे म्हणजे दोघांपैकी एक लिहायचा आहे एक्स अधिक एक आणि हे जे बाहेर आहेत यांना दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तर दोन एक्स वजा एक याप्रमाणे तर मित्रांनो तुम्हाला जे दिलेले आहे हे बहुपत याची जे अवयव असणार तर हे मिळतील याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल पुढचे उदाहरण पाहूया दोन यमचा वर्ग अधिक पाच यम वजा तीन बरोबर आता ह्या संख्येचे अवयव पाडायचे मग या ठिकाणी पहा पहिल्या संख्येचा सहगुणक आणि शेवटची संख्या या दोघांचा काय होणार तर गुणाकार मग पहा या ठिकाणी हा दोन आहे हा दोन गुणिला इथे वजा तीन म्हणजेच काय मिळणार तर वजा सहा मिळेल बरोबर या दोघांचा गुणाकार वजा सहा आता याचे अवयव पाडायचे आहेत आणि ते काय मिळायला पाहिजे पाच यमच्या बरोबर मग आता या ठिकाणी पण तुम्ही काय करू शकतात की तीन गुणीला दोन तीन गुण्हे सहा होणार तीन आणि दोन हाही पाच होणार परत घेऊ शकतात की सहा गुणीला एक सहा एक सहा हा पण घेऊ शकतात बरोबर सहा तर एक गेला मग मिळणार पाच पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं काय आहे तर पा हा पाच यम आहे प्लस आहे म्हणजेच या दोघांची काय करावं लागणार तुम्हाला दोघांची बेरीजच करावं लागणार एक मायनस आणि एक प्लस तुम्ही ठेवू शकत नाही बेरीज करण्यासाठी परत तुम्ही दोघांना मायनस मायनस देऊ शकतात आणि उत्तराचे चिन्ह ही मायनस येऊन जाईल इथे प्लस पाहिजे म्हणून पा इथे हा मायनस तर तुम्हाला काय करावं लागणार एक मायनस आणि एक काय असला पाहिजे प्लस असला पाहिजे तरच तुमचे उत्तर हे मायनसमध्ये येईल मग आता या ठिकाणी तीन गुणीला दोन तीन दुने सहा आणि हा मायनस हा प्लस प्लस मायनस मायनस तीनातनं दोन जाणार एक उरेल बरोबर म्हणजे हे चालणार नाही आता इकडे पाहूया सहा गुणीला एक सहा एक सहा आहे हो बरोबर आता इथे याला प्लस आणि याला मायनस करून घ्या की सहा गुणीला एक प्लस मायनस मायनस हे मिळेल आता इकडे मिळते का ते पण चेक करायचं सहातनं एक गेला पाच आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आला म्हणजे हे राईट आहे आणि हे रॉंग असणार म्हणून घ्यायचं आहे तुम्हाला हे कन्फ्यूज व्हायची गरज नाही याच्यासोबत काय लावणार प्लस हा सिक्स व्हेरिएबल्स काय आहे यम म्हणून याच्यासोबत यम आणि इकडेही मायनस यम एक लिहायची गरज नसते त्याला डायरेक्ट लिहा यम म्हणजेच हे दोन्ही घेणार तुम्ही यांच्या जागेवरती मग आता हा दोन यमचा वर्ग अधिक सहा यम वजा यम वजा, वजा तीन बरोबर आता या दोघांचा ग्रुप आणि ह्या दोघांचा ग्रुप करायचा आहे आता या दोघांमधनं कॉमन घ्यायचं आहे बघा दोन यम इकडेही आहे दोनाने भाग जाणारी संख्या ही आहे म्हणजेच आपण घेऊ दोन यम घेतला आहे बाहेर तर ब्रॅकेटमध्ये इथे असणार तुमचा यम परत पुढे यातला दोन बाहेर गेला मग इथे राहणार काय तर तीन तीन गुणीला दोन मिळणार सहा आणि याच्यासोबतचा यम ऑलरेडी बाहेर हा ब्रॅकेट कम्प्लीट पुढे आता यम प्लस थ्री इथे यम मायनस थ्री आहे म्हणजेच वजा एक घेऊ बाहेर तर इथे यम बा यम गुन्हेला वजा एक बरोबर बर वजा यम आणि इथे काय घ्यावं लागणार तर प्लस प्लस मायनस होणार मायनस आणि हा तीन एक तीन याप्रमाणे हा ब्रॅकेट हा ब्रॅकेट इक्वल मिळायला पाहिजे नेहमी आता हा ब्रॅकेट मिळाला आहे तर ह्या दोघांपैकी एक लिहायचं आहे यम प्लस थ्री आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे राहिलेल्या संख्या दोन यम वजा एक तर मित्रांनो याप्रमाणे ह्या बहुपदीचे अवयव मिळतील फॅक्टर्स मिळतील पाहूया पुढचे उदाहरण तर उदाहरण आहे बारा एक्सचा वर्ग अधिक एकसष्ट एक्स अधिक सत्याहत्तर बरोबर आता याचा सहगुणक याला गुणणार म्हणजेच काय होणार तर सत्याहत्तर गुणेला बारा हा गुणाकार करून घ्यायचा सात ते चौऱ्याऐंशीचा चार हच्च्याला आठ बारींचा ते चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आठ किती मिळणार चौऱ्याऐंशी सहा नव्वद ब्याण्णव हा मिळणार तुमचा ब्याण्णव म्हणजे झाला आहे तुमचा दोनशे सॉरी नऊशे चोवीस आता याचे फॅक्टर्स करायचे आहेत की त्यांचा गु प्लस मायनस एकसष्ट आणि गुणाकार नऊशे चोवीस यायला हवा आता या ठिकाणी तुम्हाला विचार करायचे कोणकोणत्या संख्येचा गुणाकार नऊशे चोवीस येईल तर या ठिकाणी पहा अठ्ठावीस गुणीला तेहतीस या दोघांचा गुणाकार हा नऊशे चोवीस येतो ते तुम्ही सर्च करायचं आहे परत पा इथे हा प्लस आहे तर हा दोघांची प्लस करा आठ अन तीन अकराशे एक हच्चाला एक दो तीन आणि एक चार आणि सहा एक आणि दोन सहा एकसष्ट मिळतोय म्हणजेच तुम्हाला याप्रमाणे घ्यायचे असतील फॅक्टर्स मग आता याच्यासोबत एक्स जोडायचा आहे याच्यासोबत एक्स दोघांची करायची प्लस म्हणजे दोन्ही असणार प्लस तर मग आता याप्रमाणे लिहायचं आहे बारा एक्सचा वर्ग अधिक अठ्ठावीस अठ्ठावीस एक्स अधिक तेहतीस एक्स अधिक सत्याहत्तर याप्रमाणे लिहायचं आहे आता ह्या दोघांचा एक ग्रुप आणि ह्या दोघांचा एक ग्रुप करायचा आहे आता या दोघांमधनं कॉमन काय येणार बघा बारा आणि अठ्ठावीस दोन्ही एका संख्येने भाग जाणार आहे कोणत्या संख्येने जातो तर चार आणि चारही साते अठ्ठावीस चार त्रिक बारा म्हणून चार घेऊ बाहेर परत एक्स इथे आहे एक्स इथे आहे एक्स घेतला बाहेर आता राहिलेले इथे काय राहिले आहेत चार बाहेर गेला आहे चार गुणीला तीन मिळणार तुमचा बारा आणि हा राहिलेला एक एक्स तीन चोक बारा आणि एक्स गुन्हेला एक्स एक्सचा वर्ग अधिक परत सात गुणीला चार सात चौक मिळतो अठ्ठावीस म्हणजे हा सात एक्स ऑलरेडी बाहेर ब्रॅकेट कम्प्लीट आता इथे हेच यायला हवं म्हणजे अधिक तीन यायला हवा तेहतीस आहे म्हणजेच घेऊया आपण अकरा त्रिक तेहतीस म्हणजे अकरा बाहेर घेतला तर इथे काय उरणार एक्स सॉरी तीन एक्स काय उरणार तीन एक्स ती तीन गुणीला अकरा अकरा त्रिक तेहतीस आणि हा गुणीला एक्स परत पुढे अकरीन साते सत्याहत्तर हा ही प्लस सात बरोबर याप्रमाणे होणार दोन्ही ब्रॅकेट इक्वल तर दोघांपैकी एक लिहायचं आहे तीन एक्स अधिक सात आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार चार एक्स अधिक अकरा तर मित्रांनो या बहुपदीचे अवयव जे असणार ते काय मिळणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये तीन एक्स अधिक सात आणि दुसऱ्या कंसामध्ये चार एक्स अधिक अकरा तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे उदाहरण उदाहरण आहे तीन वाय वर्ग वजा दोन वाय वजा एक याने याला गुणायचं आहे पहा तीन गुणीला वजा एक मिळणार वजा तीन याचे आता अवयव पाडायचे बघा काशी काय करणार तर तीन एक तीन तीनातनं तो जाणार बरोबर म्हणजेच तीन गुणीला एक तीन एक तीन आणि तीनातनं एक जाणार मिळणार दोन मोठी संख्या वजा करा आणि एक लहान संख्या अधिक करून घ्या बरोबर आता इथे लिहायचं आहे तीन वायचा वर्ग वजा तीन वाय अधिक वाय वजा एक ह्या दोघांना इथे लिहिलं आता या दोघांचा ग्रुप या दोघांचा ग्रुप यातनं दो या कॉमन काय येणार बाहेर तर तीन वाय ब्रॅकेटमध्ये असणार वाय इकडे बघा तीन वाय बाहेर आलाय तर वजा एक इथे असणार वजाचा वजा परत पहा या ठिकाणी हा जसाचा तसा आहे म्हणजेच याला अधिक एक कंसामध्ये इथे असणार तुमचा वाय आणि इकडे हा मायनस प्लस मायनस मायनस आणि हा एक म्हणजेच या ठिकाणी मिळणार काय तर वाय वजा एक आणि दुसऱ्या कंसामध्ये असणार तीन वाय अधिक एक कंस पूर्ण तर मित्रांनो याप्रमाणे ह्या बहुपदीचे अवयव असतील चला तरह, उदारें। तर पाहूया पुढचे उदाहरण तर उदाहरण आहे की वर्गमुळात तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक वर्गमुळात तीन पहा पाही या ठिकाणी पहिल्या संख्येचा सहगुणक वर्गमुळात तीन आणि शेवटचा नंबर गुन्हेला वर्गमुळात तीन या दोघांचा काय करायचा आहे गुणाकार आता इथे लक्षात ठेवा की वर्गमुळातली संख्या समान असेल आणि त्यांचा गुणाकार होत असेल वर्गमुळातली संख्या तर काय असणार की ती जी मधली संख्या आहे ती बाहेर येऊन जाते म्हणजे वर्गमुळात तीन गुणेला वर्गमुळात तीन मिळतो तुमचा तीन बरोबर मग आता याचे अवयव करायचे आहेत तुम्हाला गुणाकार तीन आणि त्यांची प्लस मायनस चार यायला हवी मग पा या ठिकाणी काय तीन गुणीला एक तीन एक तीन आणि तीन अधिक एक मिळणार चार बरोबर माता यांना लिहिणार आपण या ठिकाणी तर या ठिकाणी वर्गमुळात तीन एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अधिक एक्स बरोबर आणि अधिक वर्गमुळात तीन माता पा या दोघांमधनं एक घेऊ बाहेर काय घेणार इथे वर्ग मुळात तीन पहा इथूनही काय घेणार हा वर्गमुळात तीन घ्या बाहेर यातला एक्स घ्या बाहेर राहिलं काय इथे एक्स बरोबर आता वर्गमुळात तीन बाहेर गेला आहे अजून कोणती संख्येला गुणल्यानंतर तीन मिळणार पाय इथे बघितलं वर्गमुळात तीन गुन्हेला वर्गमुळात तीन म्हणून इथे घ्यायचं आहे की वर्गमुळात तीन बघा वर्गमाळ तीन गुन्हेला वर्गमाळ तीन मिळणार तीन आणि एक्स जसाचा तसाच अधिक इथे एक्स अधिक वर्गमाळ तीन आहे म्हणजे इथे एक इकडे मिळणार एक्स अधिक वर्गमुळात तीन बरोबर तर आता दोन्ही ब्रॅकेट इक्वल तर मग त्या दोघांपैकी एक लिहायचं आहे एक्स अधिक वर्गमुळा तीन आणि इकडे असणार वर्गमुळा तीन एक्स अधिक एक्स म्हणजेच ह्या बहुपदीचे अवयव काय मिळणार पहिल्या कंसामध्ये एक्स अधिक वर्गमुळा तीन आणि दुसऱ्या कंसामध्ये वर्गमुळा तीन एक्स अधिक एक्स तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे उदाहरण पुढचे उदाहरण आहे एक छेद दोन कौस सॉरी एक छेद दोन एक्सचा वर्ग वजा तीन एक्स अधिक चार मग आता जो पहिल्या संख्या आहे याचा सहगुणक एक छेद दोन हा एक छेद दोन गुणीला असणार शेवटचा नंबर तो आहे चार आता या दोघांचा गुणाकार काय असणार बा बेक बे बे दुने चार दोन गुन्हेला एक मिळणार तुम्हाला दोन तर यांचा गुणाकार मिळतो आहे दोन मग आता पा दोन पाहिजे आणि म्हणजे गुणाकार दोन आणि त्याचे अवयव किती पाहिजेत तीन पाहिजेत तर मग या ठिकाणी पहा आपण काय करू शकतो एक, बे बे, हा प अधिक पाहिजे म्हणजेच दोन गुणीला एक बेक बे बरोबर आणि यांची प्लस व्हायला पाहिजे उत्तराला चिन्ह मायनस म्हणजे हाही मायनस घ्या हाही मायनस घ्या मायनस मायनस होऊन जाईल प्लस म्हणजे दोन गुणीला एक मिळणार दोन आहे बेक बे आणि इकडे त्यांची प्लस केल्यास मिळेल तीन एक्स बरोबर यांना व्हेरिएबल्स लावून द्यायचे असतील मग इकडे लिहिणार की एक छेद दोन एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा एक्स अधिक चार यांना लिहिलं तुम्ही याच्या जागेवरती बरोबर आता या दोघांमधनं एक घ्यायचं आहे कॉमन आणि यांच्यातनं एक तर पहा या ठिकाणी पहा दोघांमधनं एक कोणता कॉमन घेऊ शकता तुम्ही तर एक छेद दोन घ्या बाहेर इथला परत एक्स आता इथे राहणार एक्स इथला एक्स राहिला आहे बाहेर बरोबर मध्ये घेतला मग आता या ठिकाणी पहा काय तर दोन या ठिकाणचा हा बाहेर आला आहे तर आता पहा एक छेद दोन एक छेद दोन आणि कोणत्या संख्येला गुणायचं की दोन मिळणार मी या ठिकाणी एक छेद दोन याला गुणू पहा आपण चाराने बरोबर चाराने का तर इथे पहा या दोघांचा गुणाकार दोन येत होता बरोबर एक छेद दोन आपल्याकडे आहे मग राहिलेली एक संख्या काय चार एक बे बेदुने बे चार म्हणजेच दोन एक दोन बरोबर म्हणजेच इथे काय येणार पहा मित्रांनो हा वजा जसाचा तसा आणि तो चार ह्या चाराने एक चे दोनाला गुणल्यास मिळतो दोन आणि हे वजा चिन्ह तर वजा जसाचा तसाच हा ब्रॅकेट कम्प्लीट आता इथे एक्स वजा चार आणि इकडे एक्स अधिक चार म्हणजेच वजा एक घ्यायचा बाहेर जेव्हा चिन्ह बदलायची असतात तेव्हा वजा घ्यायची ना आता कंसामध्ये पा इथे राहणार एक्स एक्स गुन्हेला एक मिळणार वजा एक्स आणि हा अधिक आहे म्हणजेच हा वजा 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 होणार अधिक आणि इथे मिळणार चार बरोबर बर, आता या दोघांपैकी एक घ्यायचा आहे एक्स वजा चार आणि दुसऱ्या कंसामध्ये एक छेद दोन एक्स वजा एक तर मित्रांनो या बहुपदीचे अवयव मिळणार तुम्हाला एक्स वजा चार आणि दुसऱ्या कंसामध्ये एक छेद दोन एक्स वजा एक तर मित्रांनो याप्रमाणे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया दुसरा प्रश्न की खालील बहुपदीचे अवयव काढा आता ह्या प्रश्नामध्ये पहा बहुपदी वेगळी दिलेली जरी असली तरी क्रियाही मागच्या अवयव पद्धतीप्रमाणेच करायचे आहेत पहा यात काय करायचं आहे थोडंसं चेंजेस असणार की या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही की जो तुम्हाला ही जी संख्या दिली आहे बघा इथे या ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे तर एक्सचा वर्ग वजा एक्स आणि इथे दिलं आहे एक्सचा वर्ग वजा एक्स याला काय मानून घेऊ पा आपण या ठिकाणी समजा या ठिकाणी समजा तुम्ही काय मानायचं आहे की हा जो दिला आहे एक्सचा वर्ग वजा एक्स याला काहीतरी एक चल मानून घ्यायचं वेगळं माना एक्सपेक्षा वेगळं आपण मानून घेऊ याला यम मानलं आहे बरोबर काय मानलं की ह्या ब्रॅकेटला यम मानून घेतलं आहे तो दोन्ही ठिकाणी आहे म्हणून आता यावरून जी नवीन बहुपदी तयार होणार ती बहुपदी काय मिळणार पा याच्या जागी लिहिणार मी यम म्हणजेच यम यमचा काय आहे इथे वर्ग या कंसाचा वर्ग आहे म्हणून यमचाही वर्ग परत इथे वजा आठ या कंसाच्या जागी परत लिहिणार मी यम आणि शेवटी आहे तो अधिक बारा बघा याप्रमाणे आता पहिलं जे बहुपदी मिळालं होतं त्याप्रमाणे हे तयार झालेलं आहे मग आता पहा याला सोडवायचं आपल्याला बरोबर अवयव पद्धतीने याचा सहगुणक याला गुणणार पा किती मिळतोय बारा एक बारा बरोबर असं मिळतोय आणि आठ पाहिजे आता अवयव पाडायचे तुम्ही सहा गुन्हेला दोन करू शकतात साईन दुने बारा आणि सहा आणि दोन मिळणार तुमचे आठ बघा आता हा प्लस हा प्लस आहे दोन्ही प्लस प्लस आहेत बरोबर या ठिकाणी प्लस प्लस मिळणार आता सहा गुणीला दोन साईन दुने मिळतो बारा पण इथे वजा दोघांची प्लस करायची आणि उत्तराला चिन्ह मायनसचं असलं पाहिजे म्हणून काय करणार हाई मायनस करा हाई मायनस करा मायनस मायनस होणार प्लस आणि मोठ्या चिन्ह संख्येचे मोठ्या संख्ये चिन्ह उत्तराला आणि इकडेही मायनस मायनस प्लस म्हणून या ठिकाणी यमचा वर्ग वजा सहायम वजा दोन यम अधिक बारा बरोबर याप्रमाणे होऊन जाईल मग आता इथे या, या दोघांमधनं एक कॉमन घ्यायचा आहे बघा इथे हा यम मी घेतला आहे कॉमन इथे राहिला आहे यम इकडे यम बाहेर गेलाय म्हणजेच इथे कंसामध्ये सहा असणार आता या ठिकाणी सेम आणायचं आहे यम आहे यम इथे म्हणजेच वजा दोन आपण घेऊ बाहेर कंसामध्ये काय उरणार बघा यम आणि इकडे हा वजा आहे इथे अधिकांना यायचा आहे म्हणून वजा सहा गुणीला दोन बरोबर बारा बरोबर तर याप्रमाणे दोन्ही ब्रॅकेट इक्वल वजा अधिक वजा होणार दोन गुन्हेले यम दोन यम आणि वजा वजा अधिक दोन गुन्हेला सहा मिळणार बारा दोघांपैकी एकले यायचं आहे यम वजा सहा हा कंस पूर्ण आणि या दोघांमध्ये एक यम वजा दोन बघा याप्रमाणे आता याचे अवयव मिळालेली आहेत बरोबर मिळालीत पण इथे थांबायचं नाही हे उत्तर नाही आहे आपलं आता याला काय करायचं यम आपण मानलेला होता काय मानला होता एक्सचा वर्ग वजा एक्स याला यम मानला होता आता जिथे मानलेला आहे तिथे ती ते लिहून देऊया बरोबर आता इथे यमच्या जागी परत यालाच जा लिहूया म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय असणार बघा यम काय आहे तुमचा एक्सचा वर्ग वजा एक्स बरोबर आणि हा वजा वजा सहा बरोबर याप्रमाणे हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे परत यम यमच्या जागी तेच लिहायचं आहे एक्सचा वर्ग वजा एक्स वजा दोन हाही ब्रॅकेट कंप्लीट आणि हे कौंस पूर्ण बरोबर याप्रमाणे मिळून जाईल आता इथे काय करणार पहा तुम्ही आता दोन मिळालेत बरोबर हाही हे एक आणि हे एक दोन समीकरण मिळालेत आता याला पण सोडू आणि यालाही सोडवायचे प कसं सोडवणार याचा सहगुणक याला गुणणार त्याप्रमाणे याला सोडवायचं बघा इकडे घेऊ आपण आता याचा सहगुणक एक आहे त्याने सहाला गुणायचंय काय मिळणार सहा एक सहा बरोबर इकडे घेऊ बघा दिसतंय का हो तर सहा एक सहा याचे अवयव पाडायचे की त्यांचे पा? प्लस मायनस किती मिळायला पाहिजे एक मिळायला पाहिजे म्हणजेच काय घेणार की तीन गुणीला दोन पण हा प्लस आहे हा मायनस प्लस मायनस इथे मायनस होणार तीन गुणीला दोन तीन मिळणार तुमचा सहा इथे उत्तराला चिन्ह मायनस पाहिजे हा घ्या मायनस आणि हा घ्या प्लस प्लस मायनस मायनस इथे मिळणार आणि याचे तीनातनं दोन जाणार मिळणार एक मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला म्हणजेच बघा आता या ठिकाणी लिहितोय मी याला लिहितो आहे बरोबर तर इथे एक्सचा वर्ग याच्या जागी लिहिणार तुम्ही त्यांना वजा तीन एक्स अधिक दोन एक्स आणि नंतर हा वजा सहा हा वजा सहा हा ब्रॅकेट कंप्लीट बरोबर आता पुढे यालाही त्याचप्रमाणे घेणार हे पुसून टाकायचं आहे आता बघा यालाही आपण याप्रमाणेच करू इकडे बा याचा सहगुणक याला गुणणार बे, बे।, बे एक बे बरोबर इथे घेतो बघा बे एक बे याचे अवयव पाडायचे हा पा हा प्लस आणि हा मायनस होता हा मायनस दोन गुणीला एक मिळणार तुमचा दोन एक बेक बे आणि इथे मायनस पाहिजे म्हणजे हा घ्या मायनस हा घ्या प्लस बरोबर याप्रमाणे मिळून जाईल आता यांनाही लिहायचं आहे इकडे एक्सचा वर्ग वजा यांना दोन एक्स अधिक एक्स वजा दोन हा कंप्लेट आणि हा ब्रॅकेटही कम्प्लीट बघा याचेही अवयव करून जसं यात सोडवलं होतं तुम्ही की याप्रमाणे हे आलं होतं तसं याला सोडून हे मिळालं इकडचं आणि याला सोडून हे मिळालं इकडचं आता बा यांना सोडवत चालायचं आहे तुम्हाला क्रिया याच्याचप्रमाणे परत परत करत होतो त्याचप्रमाणे परतही करायची बघा या दोघांमधनं कॉमन घ्याय कोणता येणार तर एक्स बाहेर येतोय बरोबर आता राहिलं काय या ब्रॅकेटमध्ये इथे ब्रॅकेट घेऊया आपण हां तर मग एक्सचं बाहेर घेतल्यानंतर चला ठीक आहे डायरेक्ट घेऊया एक्स बाहेर घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार तुमचा एक एक्स राहणार आणि यांच्यापैकी एक संख्या कोणती येणार बाहेर न्म्... एक्स बाहेर गेला इथे वजा तीन बरोबर हा कौंस पूर्ण परत इथे बघा दोन एक्स एक्समध्ये आहे म्हणजेच अधिक दोन घेऊ आपण हो बाहेर आणि इथे ब्रॅकेटमध्ये असणार एक्स इथे बघा वजा पाहिजे म्हणजे हा वजा तीन हा ब्रॅकेट कंप्लीट बरोबर याप्रमाणे इथे ब्रॅकेट बनवून घेऊ आपण हो दोघांना वेगवेगळे करून घेऊया बरोबर दोघांना वेगळं माता या ठिकाणी दोघांपैकी एक लिहायचा आहे किंवा पुढच्याला सोडून घेऊया पुढच्याला सोडून घेऊ म्हणजेच सव जाऊया आता ह्या दोघांपैकी एक लिहायचा आहे तर एक्स लिहिला बाहेर तर ब्रॅकेटमध्ये उरणार तुमचा एक्स आणि इकडे एक वजा दोन हा ब्रॅकेट कम्प्लीट इथेही बघा हाच ब्रॅकेट परत आणायचा आहे म्हणजे अधिक एक कंसामध्ये उरणार एक्स वजा दोन कंस पूर्ण हा ब्रॅकेटही पूर्ण झालेला आहे आता या दोघांपैकी एक लिहायचा आहे बघा ह्या ब्रॅकेटमध्ये एक्स वजा तीन हा कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये यांना घ्यायचं आहे काय असणार एक्स अधिक दोन हा कंस पूर्ण परत पुढे घ्या इकडे एक्स वजा दोन हा कंस पूर्ण आणि हे बाहेर असणारे एक्स अधिक एक ही कंस पूर्ण आता यांना तुम्ही बाहेर लिहू शकतात एक्स वजा तीन हा कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक दोन परत इकडे एक्स वजा दोन आणि इकडे असणार एक्स अधिक दोन तर मित्रांनो ह्याप्रमाणे तुम्हाला ह्या अवयव ह्या बहुपदीचे अवयव मिळतील तर मित्रांनो अशाप्रमाणे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते तर मित्रांनो पुढचे उदाहरण आहे कंसामध्ये एक्स वजा पाच या कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये पाच एक्स वजा पंचवीस कंसपूर्ण वजा चोवीस तर मित्रांनो ह्या या उदाहरणाला सोडवायचे बघा आता हा कंस आणि हा कंस वेगळा दिसतोय पण याला समान करता येईल बघा इथे अधिक पाच सॉरी एक्स वजा पाच आणि इकडे एक्स एक आणि पाचाने भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणजेच बघा याला कसं करू शकतात तुम्ही या ठिकाणी एक्स वजा पाच या कंसाचा वर्ग घेतला इथे बघा हा बाहेर आता यांच्यातनं कॉमन घेऊ आपण पाच बाहेर घेतला तर इथे असणार तुमचा एक्स आणि पाचापाचा होणार पंचवीस म्हणजे इथेही तुम्ही पाच घेऊ शकतात पाचापाचा पंचवीस बरोबर इकडे असणार तुमचा वजा चोवीस जसाचा तसा आता दोन्ही ब्रॅकेट झालेत समान मग दोघांपैकी एक घेऊया काय घेणार बघा मग या ठिकाणी समजा मानून घ्यायचं आहे तुम्ही काय मानणार की या ठिकाणी एक्स वजा पाच या कंस बरोबर या कंसाला काय मानणार यम यन पी तुम्हाला पटेल त्याप्रमाणे मारा आपण यमच मानूया यम मानलं आहे मग आता याप्रमाणे इक्वेशन काय होणार बघा याच्या जागी मी लिहिणार यम म्हणजेच यमचा वर्ग वजा पाच याच्या जागी लिहिणार यम वजा चोवीस बरोबर याप्रमाणे होईल आता याला सोडवायचं बघा ह्या काउ ह्याचा सहगुण गुणणार याला किती मिळणार बघा चोवीस बरोबर काय मिळणार तुमचा तर चोवीस मिळणार आता याला सोडवायचं आहे बा काय मिळणार तर हा वजा चोवीस आहे बरोबर मग इकडे आठ गुन्हेला तीन आठ त्रिक मिळतो मित्रांनो चोवीस इथे वजा पाहिजे म्हणजे एक वजा आणि हा अधिक प्लस मायनस मायनस आठातनं तीन केले मिळणार वजा पाच आणि गुणाकार चोवीस आता यांना लिहू इथे की यमचा वर्ग वजा आठ यम अधिक तीन यम वजा चोवीस बरोबर याप्रमाणे होणार आता या दोघांमधनं एक कॉमन घेऊ या दोघांमधनं एक कॉमन घेऊ आता यांच्यातनं कॉमन यम उरणार का इथे तर यम आणि इकडे असणार वजा आठ हा कौंस पूर्ण परत इकडेही पा यम आणि आठ उरवायचा म्हणजे हा अधिक तीन घेतला आहे बाहेर इथे असणार तुमचा यम आणि इकडे बघा तर वजा चोवीस म्हणजे आठ गुणेला सॉरी आठ त्रिक चोवीस म्हणजे हा वजा आठ याप्रमाणे दोन्ही ब्रॅकेट समान मग इथे लिहिणार यम वजा आठ हा पहिला ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये यम अधिक तीन हे दुसऱ्या ब्रॅकेट बरोबर याचे अवयव मिळालेत आता बघा यमची किंमत आपण ॲड करूया हे पहिले अवयव मिळालेत आता यमची किंमत लिहून घ्यायची आहे बघा यमची किंमत काय होती आपण मानलेली ती एक्स वजा पाच आणि हा वजा आठ हे पहिल्या ब्रॅकेट परत दुसऱ्या कंसामध्ये यमची किंमत एक्स वजा पाच आणि हा अधिक तीन कंस पूर्ण आता या आता या दोघांना सोडवायचे बघा या दोघांना कसे सोडविना इकडे घेऊया हा मोठा ब्रॅकेट आता इथे पहा हा मायनस हा मायनस पहा यांच्यासोबत व्हेरिएबल्स नाही तुम्ही यांची प्लस मायनस करू शकतात म्हणजेच पहिल्या कंसामध्ये एक्स पहा वजा वजा होणार अधिक आठ पाच मिळणार तेरा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा तेरा हा कंस पूर्ण परत दुसऱ्या कंसामध्ये त्याचप्रमाणे आहे की एक्स आणि इकडे हा वजा हा अधिक अधिक वजा होणार वजा म्हणजे पाचातनं तीन जाणार मिळणार तुमचे दोन आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा दोन हा कंशपूर्ण म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार म्हणजे अवयव मिळणार एक्स वजा तेरा आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा दोन तर मित्रांनो हे तुमचे अवयव असतील दिलेल्या बहुपदीचे अवयव क पहिल्या कंसामध्ये एक्स वजा तेरा दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा दोन तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे उदाहरण मित्रांनो पाहूया तिसरा उदाहरण तर तिसरे उदाहरण दिले की कंसामध्ये एक्सचा वर्ग वजा सहा एक्स कंसपूर्ण त्या कंसाचा वर्ग वजा आठ दुसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग वजा सहा एक्स अधिक आठ कंसपूर्ण वजा चौसष्ट तर पा याला सोडवायचं आहे यात बघा हा जो दिसतो दिसतोय तुम्हाला एक्सचा वर्ग वजा सहा एक्स आणि इथे ह्या कंसामध्येही एक्सचा वर्ग वजा सहा एक्स म्हणजेच पहा या ठिकाणी काय करणार की समजा आता या ठिकाणी मानणार कोणाला तर या संख्येला मानायचं आहे आपण एक्सचा वर्ग वजा सहा एक्स याला मानून घेऊया आपण यम बरोबर यम मानला आहे आता या संख्येच्या जागी लिहायचं आहे यम म्हणजेच नवीन समीकरण काय तयार होणार तर यमचा वर्ग वजा आठ कंसामध्ये बघा याच्या जागी लिहिणार यम आणि अधिक आठ कंसपूर्ण वजा चौसष्ट याप्रमाणे मिळेल आता बघा हा या कंसाला गुणणार तर गुणाकार करून घ्यायचा आहे इथे यमचा वर्ग वजा आठ गुणीला यम मिळणार आठ यम अधिक वजा होणार वजा आठ गुणीला आठ मिळणार तुमचे चौसष्ट आणि हा वजा चौसष्ट आता याला सोडवायचं पण यात कोणतं सोडवता येईल या दोघांची बेरीज होणार म्हणजे यमचा वर्ग वजा आठ यम इथे वजा वजा होणार अधिक मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे वजा चौसष्ट चौसष्ट होणार एकशे अठ्ठावीस याप्रमाणे होईल आता बघा ह्या संख्येचा सहगुणा गुणणार याला म्हणजेच एक गुन्हेला अ एकशे अठ्ठावीस मिळणार तुमचा एकशे अठ्ठावीस तो असणार प्लस बरोबर आता सॉरी मायनस असणार मग आता एकशे अठ्ठावीस संख्या अशा दोन संख्या शोधायच्या त्यांचा गुणाकार एकशे अठ्ठावीस आणि प्लस मायनस मिळणार आठ मग मिळतो की सोळा आठ एकशे अठ्ठावीस होतो बरोबर सोळा आठ एकशे अठ्ठावीस आणि सोळामधनं जर आठ काढले तर मिळणार आठ म्हणजेच या ठिकाणी सोळा गुणिला आठ सोळा आठ एकशे अठ्ठावीस पा मोठी संख्या मायनस करू छोटी संख्या प्लस करणार आता या दोघांना लिहून घेऊया मग या ठिकाणी लिहिणार तर यमचा वर्ग वजा सोळा यम अधिक आठ यम वजा एकशे अठ्ठावीस याप्रमाणे लिहिलं मग आता या, या दोघांमधनं एक कॉमन घेऊया या दोघांमधनं कॉमन असणार तुमचा यम कंसामध्ये यम परत वजा इकडे हा यम बाहेर गेला आहे म्हणजे सोळा इकडे हा आठ बाहेर घेऊया अधिक आठ राहिलेली संख्या कंसामध्ये यम वजा पहा आठ आणि सोळाला गुणल्यास मिळतो म्हणजेच हा सोळा दोन्ही ब्रॅकेट इक्वल म्हणजेच या ठिकाणी यम मायनस सिक्स्टीन सोळा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार यम अधिक आठ याप्रमाणे मिळतील मग आता बघा यमला आपण ह्या संख्येला मानलं होतं यमच्या समान आता त्यांना परत इथे लिहून घेऊया मग परत लिहून या यमच्या जागेवरती यांना लिहायचं आहे तर प काय मिळणार ब्रॅकेटमध्ये घेऊ या ठिकाणी एक्सचा वर्ग वजा सहा एक्स म्हणजे यमची जी किंमत होती घेतली होती ती परत लिहायची वजा सोळा हा कंस पूर्ण परत दुसऱ्या कंसामध्ये याची किंमत आहे एक्सचा वर्ग वजा सहा एक्स अधिक आठ हा कंस पूर्ण याप्रमाणे आता बघा याला परत सोडवायचं आहे याला कसं सोडविणार याचा सहगुणक याला गुणणार जसं आपण हे केलं आहे त्याचप्रमाणे हे दोन्ही सोडवायचे मग इथे बा आता हे पुसून घेऊया इथे याचा सहगुणक एक म्हणजे एक गुणीला सोळा मिळणार सोळा एक सोळा बरोबर आता याचे फॅक्टर्स पाडायचे अवयव पाडायचे हा मायनस आहे तर कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार सोळा मिळतो आणि त्यांची वजाबाकी आठ मिळते सॉरी सहा मिळते म्हणजेच आपण या ठिकाणी आठ गुणीला दोन आठ दुने मिळणार तुमची सोळा मोठी संख्या प्लस छोटी संख्या सॉरी मोठी मायनस छोटी प्लस प्लस मायनस होणार मायनस म्हणजे हे मिळून जाईल म्हणजे या ठिकाणी मिळणार एक्सचा वर्ग वजा आठ एक्स अधिक दोन एक्स वजा सोळा हा कंश पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये परत इथे याचा सहगुणक याला गुणणार मिळणार किती आठ तो असणार प्लस मग आता याचे अवयव पाडायचेत आणि प्लस मायनस मिळायला पाहिजे वजा सोळा तर बघा या ठिकाणी असणार चार गुण्हेला तुमचे मिळणार दोन चार दुने मिळतील आठ आणि चार आणि दोन मिळतील सहा पण याचं चिन्ह मायनस म्हणजेच यांची प्लस करायचे चिन्ह मायनस यायला पाहिजे म्हणून दोन्ही मायनस 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 प्लस आणि तिथे अधिक बरोबर म्हणजे तिथे एक्सचा वर्ग वजा चार एक्स वजा दोन एक्स अधिक आठ ही कौंस पूर्ण याप्रमाणे होणार आता याला इकडे वरती लिहूया मग आता या दोघांमधनं याच्यातनं एक कॉमन घेणार याच्यातनं एक कॉमन घेणार मग आता या ठिकाणी इकडे घेऊया आपण तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये पण दोघांमधनं कॉमन असणार तुमचा एक्स राहिलेल्या ब्रॅकेटमध्ये एक्स आणि इकडे वजा आठ हा वजा आठ हा ब्रॅकेट कम्प्लीट परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा हा दोन बाहेर घेऊ अधिक दोन हा बाहेर ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एट हा ब्रॅकेट कम्प्लीट हा कंस पूर्ण बरोबर त्याचप्रमाणे ह्या ब्रॅकेटला आपण इथे घेऊया थोडंसं खाली घेऊया मग इथे या दोघांमधनं कॉमन असणार तुमचा एक्स राहिला परत ब्रॅकेटमध्ये एक्स आणि इथे हा एक्स बाहेर गेला आहे हा मायनस फोर हा मायनस फोर जसंचा तसा या दोघांमधनंही कॉमन असणार तुमचा मायनस टू हा मायनस टू बाहेर ब्रॅकेटमध्ये राहणार एक्स मायनस फोर हा ब्रॅकेट कंप्लीट मोठा कंसही पूर्ण तर याप्रमाणे केलं आहे मग आता बघा यांच्यामधनं दोघांचा ब्रॅकेट इक्वल आहे तर या दोघांपैकी काय घेणार एक घ्यायचं आहे एक्स वजा आठ आणि दुसऱ्या याच्यामध्ये यांना मध्ये लिहायचं आहे एक्स अधिक दोन हा कंस पूर्ण बरोबर त्याचबरोबर हा मोठा ब्रॅकेटही आहे याचा कम्प्लीट आता इकडे या दोघांमध्येही त्याचप्रमाणे दोघांचा ब्रॅकेट समान म्हणजेच एक्स मायनस फोर दोघांपैकी एक आणि यांना ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस सॉरी मायनस टू हाही ब्रॅकेट कम्प्लीट मग आता जर राहिलं आहे तुमचे फायनल आन्सर काय असणार यांना बाहेर लिहायचं आहे तर एक्स मायनस एट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस टू तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस फोर आणि चौथ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस टू तर हे मित्रांनो तुमचे फायनल आन्सर असणार हे ह्या समीकरणाचे बहुपदीचे अवयव असतील तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे उदाहरण पुढचे उदाहरण आहे मित्रांनो पहिल्या कांसामध्ये एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक तीन का कंसपूर्ण आणि दुसऱ्या कांसामध्ये एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक पाच हाई कंसपूर्ण वजा पस्तीस आता या ठिकाणी बघा ही संख्या आणि ही संख्या तुम्हाला समान दिसत आहे मग याला मानून घ्यायचं आपण समजा काही जे तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे एक अंक मानून घ्यायचा आहे अल्फाबिट्स मग याला एक्सचा वर्ग वजा दोन एक्स याला काय मानणार आपण मानूया पी मानून घेऊया बरोबर पी मानला आहे आता त्याप्रमाणे इक्वेशनमध्ये लिहायचं आहे याच्या जागी लिहिणार पी म्हणजेच काय मिळणार पा इक्वेशन या साईडला घेऊया इक्वेशन असणार तुमचे याच्या जागी लिहिणार पी अधिक तीन कंशपूर्ण दुसऱ्या कंसामध्ये पी अधिक पाच हाही कंसपूर्ण वजा पस्तीस माता यांचा आणि याचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे मग यातल्या हा पहिला सं बाहेर घेणार आणि याने याला गुणायचं आहे पी अधिक पाच कंशपूर्ण परत अधिक तीन याला घेऊन दुसऱ्या कंसाला पी अधिक पाच हाई कंश पूर्ण वजा पस्तीस याप्रमाणे लिहायचं आहे बरोबर माता गुणाकार करायचं पी गुणीला पी असणार तुमचा पीचा वर्ग अधिक पाच पी परत अधिक तीन पी आणि हा अधिक तीनापाचे पंधरा वजा पस्तीस आता याला सोडवा यात बघा या दोघांची प्लस होणार हा पीचा वर्ग हा अधिक हा अधिक 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 होणार अधिक, अधिक पाच आणि तीन मिळणार आठ आणि हा पी परत प्लस मायनस होणार मायनस पस्तीसमधनं पंधरा गेला तर मिळणार तुमचे वीस आणि मोठ्या संख्ये चिन्ह म्हणजे वजा वीस याप्रमाणे मिळेल मग आता बघा या संख्येचा सहगुण याला गुणणार तर विसा एक वीस आता याचे मायनस चिन्ह असणार अवयव पाडायचे प्लस मायनस आठ आणि जे गुणाकार आहे तो वीस यायला पाहिजे म्हणजेच बघा काय करणार तुम्ही तर दहा गुणीला दोन दहा गुणीला दोन दुने वीस आणि दहातनं दोन जाणार आठ म्हणजे मोठ्या संख्येची चिन्ह घेऊ प्लस याला द्यायचे मायनस दहातलं दोन जाणार मिळणार आठ मोठ्या संख्येचेन्ह आणि दहा गुणिला दो वीस म्हणजे इथे पीचा वर्ग अधिक दहा पी वजा दोन पी वजा वीस या दोघांमधनं एक कॉमन घेऊया पी बाहेर येणार कंसामध्ये मिळणार पी अधिक दहा कंसपूर्ण परत इथेही वजा दोन कंसामध्ये असणार पी परत बघा हा वजा आहे आता इथे काय घ्यायचं असणार अधिक आणि दहा गुन्हेला दोन बरोबर वीस कंस पूर्ण मग आता या ठिकाणी काय करणार हा दोन कंस समान दोघांपैकी एक लिहायचा आहे म्हणजेच पी अधिक दहा कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचा आहे पी वजा दोन हा कंस पूर्ण याप्रमाणे आता पीची किंमत जी होती ती इथे लिहायची मग या ठिकाणी लिहिणार पी बरोबर होता आपला एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक दहा हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये बघा एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा दोन हाही कंस पूर्ण मग आता ह्याप्रमाणे हे तुमचे फायनल आंसर जे दिले आहे त्याप्रमाणे मिळालेलं आहे तर मित्रांनो याप्रमाणे ह्याही उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे उदाहरण पुढचे उदाहरण आहे पहिल्या कंसामध्ये वाय अधिक दोन कंसपूर्ण दुसऱ्या कंसात वाय अधिक तीन तिसऱ्या कंसात वाय अधिक आठ चौथ्या कंसात वाय अधिक तीन कंसपूर्ण अधिक छप्पन्न पण आता याला सोडवायचं आहे याला सोडविण्यासाठी बघा काय करायचं असतो याचा पहिला कंस हा पहिला कंस याला गुणणार आणि हे दोन्ही एकमेकांना गुणणार याप्रमाणे करायचं असतं बघा या ठिकाणी घेऊया आपण याचा पहिला कंस घेऊ वाय अधिक दोन याने गुणायचं असतं शेवटच्या कंसाला वाय अधिक तीन आणि मधल्या दोघांचा एकत्र गुणाकार याचा गुणाकार एका याच्यामध्ये घेऊन दुसऱ्या याच्यामध्ये या दोघांचा वाय वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक आठ हा कंसही पूर्ण या मोठं ब्रॅकेट कंप्लीट अधिक छप्पन्न याप्रमाणे याला सोडवायचं असतं मग आता पहा हा कंश याला गुणतो आहे म्हणजेच या ठिकाणी हा वाय याला घेऊन याला गुणायचं आहे वाय अधिक तीन हा कंश पूर्ण अधिक दोन यानेही गुणायचं आहे वाय अधिक तीन हा कंस पूर्ण मोठा कंस पूर्ण परत आता ह्या दुसऱ्या कंसामध्ये बघा याला फोडायचं आणि याला गुणायचं वाय कंसामध्ये वाय अधिक आठ हा कंस पूर्ण परत वजा तीन यानेही गुणायचं आहे वाय अधिक आठ हा कंसही पूर्ण मोठा कंसही पूर्ण अधिक छप्पन्न याप्रमाणे करायचे आता इथे त्यांचा गुणाकार लिहून घेऊया वाय गुणीला वाय असणार वायचा वर्ग वाय गुणीला तीन तीन वाय इकडे वायगुणीला दोन दोन वाय दोन गुणीला तीन असणार तुमचे सहा हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये वाय गुणीला वाय वायचा वर्ग वाय गुणीला आठ मिळणार आठ वाय हा आठ वाय परत पुढे वजा तीन गुणीला वाय तीन वाय इकडे अधिक वजा वजा तीन गुणीला आठ मिळणार चोवीस हा ब्रॅकेट कंप्लीट अधिक असणार तुमचा छप्पन्न मग आता बघा या ठिकाणी ह्या दोघांची प्लस मायनस करता येणार आहे बरोबर तीन आणि दोन म्हणजेच वायचा वर्ग अधिक अधिक असणार अधिक तीन आणि दोन मिळणार पाच वाय अधिक सहा हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये हा वायचा वर्ग आठातनं तीन जाणार पा प्लस मायनस मायनस आठातनं तीन गेले मिळणार तुमचे पाच मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे अधिक पाच वाय वजा चोवीस हा कौंस पूर्ण अधिक छप्पन्न मग आता बघा आता इथे वायचा वर्ग अधिक पाचवाय आणि इकडे वायचा वर्ग अधिक पाच वाय मग आता याला मानून घेऊया आपण यम मानू समजा या ठिकाणी घेणार समजा की वाय वर्ग अधिक पाच वाय बरोबर असणार यमच्या तर कोणते इक्वेशन मिळणार ते लिहूया तर इक्वेशन मिळणार यातून काय मिळणार परत, तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये असणार यम अधिक सहा हा कंसपूर्ण दुसऱ्या कंसामध्ये यम वजा चोवीस हा कंसपूर्ण अधिक असणार तुमचं छप्पन्न आता पहा ह्या कंसाने परत ह्या कंसाला काय करायचं आहे तर गुणायचं आहे मग आता इकडे हा यम गुणणार याला यम वजा चोवीस कंस पूर्ण परत अधिक सहा हा गुणणार यम वजा चोवीस अधिक छप्पन्न यम गुणेला यम असणार यमचा वर्ग परत प्लस मायनस मायनस यम गुणेला चोवीस मिळणार चोवीस यम इकडे सहा गुणेला यम अधिक सहा यम अधिक वजा वजा सहा गुणेला चोवीस सहा चोक चोवीस चार हच्च्याला दोन सहा सहा बारा दोन चौदा म्हणजे एकशे चौवेचाळीस परत हा अधिक छप्पन्न जसाचा तसाच मग आता इथे पुढे काय करणार बघा या दोघांची प्लस मायनस होईल म्हणजे हा यमचा वर्ग हा मायनस हा प्लस प्लस मायनस मायनस म्हणजे जिथे चौ चोवीसमधनं सहा जाणार तर मिळणार वजा अठरा यम परत हा वजा हा अधिक अधिक वजा होणार वजा म्हणजे एकशे चौवेचाळीसमधनं जर तुमचे छप्पन्न जाणार बघा किती होणार चौवेचाळीसमधनं छप्पन्न काढायचे आहेत हे चौवेचाळीस सहा आणि सहा बारा परत बारा काढायचे म्हणजे हे मिळणार तुमचे वजा अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी असणार अठ्ठ्याऐंशी बरोबर याप्रमाणे मिळेल मग आता याला आपण पहिले इथे सोडून घेऊया इथेच घेऊया मग इथे बा या संख्येचा सहगुण गुणणार याला किती मिळणार अठ्ठ्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी बरोबर तो असणार वजा मग आता यांचे अवयव पाडायचे की अठरा एम मिळायला पाहिजे अठरा मिळायला पाहिजे तर इथे बघा बावीस गुणीला चार घेऊ शकता तुम्ही बावीस गुणीला चार चार दुने आठ चार दुने आठ बावीस चौक मिळणार अठ्ठ्याऐंशी आणि बावीसमधनं जर चार गेले तर मिळणार अठरा हा प्लस घ्या आणि सॉरी हा मायनस आणि तो प्लस घ्यायचा आहे बरोबर म्हणजेच या ठिकाणी बघा काय येणार इकडे लिहूया की यमचा वर्ग याच्या जागी लिहिणार इकडे वजा बावीस यम अधिक चार यम आणि हा इकडे वजा अठ्ठ्याऐंशी वजा अठ्ठ्याऐंशी जसाचा तसाच आता ह्या दोघांमधनं एक कॉमन घेणार यम कंसामध्ये मिळणार यम वजा बावीस परत इकडे या दोघांमधनं कॉमन चार कंसामध्ये यम परत इकडेही असणार वजा बावीस ही कंस पूर्ण दोघांपैकी एक कंस लिहिणार यम वजा बावीस हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये परत राहिलेली संख्या यम अधिक चार हा ही कंस पूर्ण तर ह्याप्रमाणे म्हणजेच यम वजा बावीस आणि यम अधिक चार हे मिळून जातील मग आता या ठिकाणी बघा परत आता यमची किंमत आपण इथे मांडलेली होती काय मांडलेली होती यमची किंमत वाय वर्ग अधिक पाच वाय बरोबर मग ती आता इथे काय करायची ऍड करायची इथे यमच्या जागी लिहिणार इथे लिहितो बघा यमच्या जागी लिहिणार तुम्ही वायचा वर्ग वायचा वर्ग अधिक पाच वाय बरोबर सॉरी वजा बावीस वजा बावीस हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये परत दुसऱ्या कंसामध्ये असणार यमच्या जागी असणार तुमचा वाय वर्ग अधिक पाच वाय आणि अधिक चार अधिक चार हा एक कंश पूर्ण बरोबर म्हणजे जी यमची किंमत आपण घेतलेली होती ती परत जशीच्या तशी लिहिलेली आहे आता याला नाही सोडवता येणार याला सोडवता येईल मग याला जसंचा तसंच लिहायचं आहे बरोबर याला काय करायचं आहे जसं तसंच लिहायचं आहे आणि त्याला सोडवायचं आहे याला लिहू आपण इकडे वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा बावीस हा कंश पूर्ण आता बा याचा सहगुणक याला गुणणार म्हणजेच काय मिळणार चार एक चार त्याचे अवयव पाडायचे म्हणजेच काय घेणार की चार गुण्हेला एक चार एक चार आणि चार, चार अधिक एक मिळणार पाच म्हणजेच या ठिकाणी होणार वायचा वर्ग अवयव इकडे लिहायचे अधिक पाय याच्यासोबत वाय याच्यासोबत वाय प्लस चार आणि एक प्लस म्हणजेच अधिक चार वाय अधिक वाय अधिक चार हा कंस पूर्ण इकडे वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा बावीस कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये आता या दोघांमधनं कॉमन वाय उरलेलं कॉय वाय अधिक चार हा कंस पूर्ण परत इकडे बघा हाच कंस जसाचा तसा म्हणजे अधिक एक कंसामध्ये वाय अधिक चार कंस पूर्ण मग आता पुढे या ठिकाणी हा ब्रॅकेट कम्प्लीट याला लिहिणार जसाचा तसं वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा बावीस कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये या दोघांपैकी एक लिहायचं आहे वाय अधिक चार कंसपूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक एक कंशपूर्ण हाई कंस पूर्ण तर मित्रांनो याप्रमाणे हे काय असणार तुमचे फायनल जे आन्सर आहे की जे हवं होतं आन्सर त्याप्रमाणे हे अवयव मिळतील तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे उदाहरण हो पुढचा प्रश्न आहे पहिल्या कंसामध्ये वायचा वर्ग अधिक पाच वाय कंसपूर्ण दुसऱ्या कंसामध्ये वाय वर्ग अधिक पाच वाय वजा दोन कंसपूर्ण वजा चोवीस तर मग आता याला सोडवायचं या आहे बघा या ठिकाणी हा कंस आणि ही संख्या समान मिळत आहे बरोबर मग त्याप्रमाणे आपण याला काहीतरी मानून घेऊ की समजा या ठिकाणी लिहिणार समजा याला मानायचं आहे वाय वर्ग अधिक पाच वाय याला मानून घेऊ आपण यम मानला आहे मग मा यम घेऊन लिहायचं आहे तर समीकरण काय मिळणार याच्या जागी असणार तुमचा यम इथे यम परत याच्या जागी लिहिणार यम वजा दोन कौस्पूर्ण वजा चोवीस याप्रमाणे मिळेल आता याने याला गुणायचं आहे यम गुन्हेला यम असणार यमचा वर्ग परत हा अधिक वजा वजा यम गुन्हेला दोन दोन यम इकडे हा वजा चोवीस याप्रमाणे मिळेल आता याने याला गुणायचं आहे याच्याबरोबर मिळवायचं म्हणजेच एक याचा सगुणक एक गुन्ह्याला वजा चोवीस मिळणार वजा चोवीस याचे अवयव पाडायचे आहेत गुणाकार दोन मिळायला पाहिजे आणि प्लस मायनस चोवीस म्हणजेच बघा सहा गुणीला चार सहा चोक चोवीस बरोबर यांची वजा बाकी व्हायला पाहिजे हा असणार वजा आणि हा घ्या अधिक सहा चोक चोवीस अधिक वजा वजा होणार सात न दोन चार जाणार मिळणार दोन म्हणजेच यम वर्ग वजा सहा यम अधिक चार यम वजा चोवीस या दोघांमधनं एक कॉमन घ्यायचं आहे तर यम इकडे यम इकडे वजा सहा इथेही तसंच करायचं आहे अधिक चार घेतला बाहेर कंसामध्ये यम वजा सहा कंसपूर्ण आता दोघांपैकी एक लिहायचं आहे की यम वजा सहा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये यम अधिक चार हाही कंस पूर्ण आता या ठिकाणी या व्हॅल्यू मिळा मिळाल्या आहेत मग यमची व्हॅल्यू ॲड करून त्याला सोडूया आता यमच्या जागी लिहायचं आहे वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा सहा हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये परत असणार यमची व्हॅल्यू वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा सॉरी अधिक चार हा ही कंस पूर्ण आता यांना सोडूया यांना फॅक्टरायझेशन मेथडने कसं तर याचं याला गुणणार गुन, पा या ठिकाणी याचा सहगुणक याला गुणणार सहा एक मिळणार तुम्हाला सहा तो असणार वजा मग आता याचे अवयव पाडायचे पाच यायला पाहिजे पाच गुणि सॉरी सहा गुणीला एक सहा एक सहा आणि याला हा प्लस घ्या हा मायनस घ्या सहात न एक जाणार मिळणार तुम्हाला पाच म्हणजेच वायचा वर्ग अधिक सहा वाय वजा वाय वजा, वजा सहा हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात याला इथं असं सोडवायचं हा याचा सह याला गुणणार चार एक चार याचे अवयव पाडायचेत की पाच मिळायला पाहिजे चार गुणीला एक चार एक चार चार आणि एक पाच म्हणजेच वायचा वर्ग अधिक चार वाय अधिक वाय अधिक चार हा कंस पूर्ण आता इकडे घेऊया मग आता या दोघांमधनं एक घेऊया कॉमन वाय असणार काय असणार वाय कंसामध्ये वाय आणि इकडे हा अधिक सहा हा अधिक सहा कंस पूर्ण परत या दोघांमधनं एक घेणार बाहेर तर तो काय घ्यायचा आहे वजा एक असणार बाहेर इथे असणार तुमचा वाय वजा अधिक होणार वजा अधिक वजा वजा म्हणजेच हा वजा हा कंस पूर्ण बरोबर परत यातलाही त्याचप्रमाणे करायचं आहे या कंसामध्ये या दोघांमधनं एक कॉमन घेऊया वाय बाहेर कंसामध्ये उरणार वाय इकडे अधिक चार कंस पूर्ण परत दुसऱ्या याच्यामध्ये समान आहे म्हणजेच अधिक एक मिळणार वाय अधिक चार कंसपूर्ण मोठा कंसही पूर्ण आता या दोघांमधनं एक लिहायचं आहे वाय अधिक सहा कंसपूर्ण दुसऱ्या कंसामध्ये वाय वजा एक हा कंसपूर्ण मोठा कंसही पूर्ण परत इकडे वाय अधिक चार या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक एक हा कंसपूर्ण मोठा कंसही पूर्ण यांना परत तुम्ही बाहेर लिहू शकतात वाय अधिक सहा कंसपूर्ण वाय वजा एक कंशपूर्ण वाय अधिक चार हाई कंसपूर्ण आणि वाय अधिक एक हाई कंश पूर्ण तर मित्रांनो याप्रमाणे ह्या बहुपदीचे अवयव वाय अधिक सहा दुसऱ्या कंसात वाय वजा एक तिसऱ्या कंसात वाय अधिक चार चौथ्या कंसामध्ये वाय अधिक एक याप्रमाणे मिळेल पाहूया पुढचे उदाहरण पाहूया मित्रांनो पुढचे आणि शेवटचे उदाहरण एक्स वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा चार या कंसाचा वर्ग तिसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक पाच कंसपूर्ण वजा सहा आता बघा या ठिकाणी या कंसाचा वर्ग दिला आहे म्हणजे याला सोडवून घ्या या ठिकाणी काय मिळणार तुम्हाला हा कंस जसाचा तसा चा, एक्स वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये बघा एक्स क ह्या कंसाचा वर्ग आहे म्हणजे याला आपण दोन वेळा लिहू एक्स वजा चार हा एक वेळा आणि एक्स वजा चार हा झाला दोन वेळा परत इकडे एक्स वजा पाच हा पूर्ण आणि इकडे वजा सहा याप्रमाणे आता इथे प काय करणार हा कंस घ्यायचा आहे आणि हा शेवटचा कंस या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये सोडवायचं आहे इथे ह्या ब्रॅकेटमध्ये एक्स वजा तीन आणि शेवटचा कंस घ्यायचा आहे एक्स वजा पाच पूर्ण आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांना घ्यायचं आहे की एक्स वजा चार आणि एक्स वजा चार हा कंसपूर्ण वजा सहा याप्रमाणे आता याने याला गुणायचं आहे तर या ठिकाणी पहा काय होणार हा एक्स घेऊन याला गुणेल एक्स वजा पाच कंसपूर्ण आणि परत वजा तीन याने यालाच गुणायचं आहे एक्स वजा पाच हा पूर्ण हा ब्रॅकेट कम्प्लीट परत इकडे त्याचप्रमाणे करायचं आहे हा एक्स घेऊन याला गुणणार एक्स वजा चार कंसपूर्ण परत वजा चार याने घेऊन एक्स वजा चार या कंसाला गुणायचे मोठा ब्रॅकेट कम्प्लीट हा वजा सहा जसाचा तसाच मग आता यांचा गुणाकार करा काय होणार बा एक्स गुन्हेला एक्स एक्सचा वर्ग एक्स गुन्हेला पाच वजा पाच एक्स इकडे वजा तीन एक्स वजा वजा अधिक मोठ्या संख्येचे चिन्ह वजा सॉरी गुंत म्हणजे अधिक वजा वजा होणार अधिक तिन्हा पाचे पंधरा हा प्लस येणार हा ब्रॅकेट तुमचा कम्प्लीट परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेणार एक्स गुन्हेला एक्स एक्सचा वर्ग एक्स गुन्हेला वजा चार वजा चार एक्स परत इकडे अधिक वजा 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 चार एक्स परत वजा वजा होणार अधिक चार चोक सोळा हाही ब्रॅकेट कंप्लीट वजा सहा मग आता बघा याला सोडवूया हा कंसामध्ये या एक्सचा वर्ग वजा वजा होणार अधिक मोठ्या संख्येचे चिन्ह पाच आणि तीन आठ एक्स अधिक पंधरा हा कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग वजा वजा होणार अधिक मोठ्या संख्येची चिन्ह म्हणजे हा आठ एक्स अधिक सोळा हा ही कंश पूर्ण वजा सहा आता या ठिकाणी बघा ही संख्या आणि ही संख्या समान मिळत आहे बरोबर तर आपण याला मानून घेऊया तर समजा या ठिकाणी याला मानून घ्यायचे एक्सचा वर्ग वजा आठ एक्स बरोबर मानू आपण यम याप्रमाणे याला मानून घ्यायचं आहे तर मग आता याला यांच्या जागी लिहायचं आहे तर या ठिकाणी तयार होणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्सचा वर्ग वजा आठ एक्स याच्या जागी लिहिणार यम म्हणजे इथे असणार यम अधिक पंधरा हा कंस पूर्ण परत इकडे दुसऱ्या कंसामध्येही याच्या जागी लिहिणार यम अधिक सोळा हा कंसपूर्ण वजा सहा याप्रमाणे मिळेल मग आता इथे बघ काय करणार की या कंसाने या कंसाला गुणायचं आहे म्हणजे याचा हा पं यम घेऊन याला गुणायचंय यम अधिक सोळा कंसपूर्ण परत अधिक पंधरा याला घेऊन या कंसाला यम अधिक सोळा हा कंशी पूर्ण वजा सहा मग आता यांचा गुणाकार या ठिकाणी घेऊ यम गुणीला यम यमचा वर्ग यम गुन्हेला अधिक सोळा म्हणजे अधिक सोळा यम इकडेही पंधरा गुणीला यम अधिक पंधरा यम परत अधिक अधिक होणार अधिक पंधरा गुणीला सोळा पा सोळा पाच सॉरी पंधरा सक नव्वद नौ, शीन नऊ शून्य ह्याच्याला नऊ पंधरा एक पंधरा आणि नऊ मिळणार तुमचे चोवीस म्हणजेच दोनशे चाळीस आणि हा वजा सहा आता इकडे घेऊया तर मग यांची काय करायची प्लस तर या ठिकाणी हा यमचा वर्ग या ठिकाणी यम वर्ग परत सोळा यम अधिक पंधरा यम मिळणार अधिक एकतीस यम परत अधिक दोनशे चाळीस वजा सहा म्हणजे दोनशे चाळीसमधनं सहा जाणार मिळणार अधिक दोनशे चौतीस आता याचा सगुणक आणि त्या दोघांचा काय करायचं आहे गुणाकार तर दोनशे चौतीस याप्रमाणे गुणाकार मग आता पहा दोनशे चौतीस गुणा करायला पाहिजे प्लस मायनस एकतीस आली पाहिजे तर या ठिकाणी मिळतो तुमचा अठरा गुणीला असणार तेरा अठरा गुणीला तेरा मिळणार दोनशे चौतीस आणि यांची प्लस मायनस मिळ प्लस मिळणार एकतीस यम म्हणजेच यमचा वर्ग अधिक अठरा यम अधिक, अधिक तेरा यम अधिक, अधिक दोनशे चौतीस याप्रमाणे मिळून जाईल मग आता हे मिळाल्यानंतर याला सोडवायचं पहा दोघांमधनं कॉमन यम कंसामध्ये यम अधिक अठरा कंसपूर्ण अधिक तेरा कंसामध्ये यम अधिक हा असणार अठरा कंसपूर्ण दोघांपैकी एक लिहिणार तर यम अधिक अठरा पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये यम अधिक तेरा हे असणार दुसऱ्या कंसामध्ये मग आता याप्रमाणे मिळाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर जी यमची व्हॅल्यू आपण पहिले घेतली ती परत लिहायची म्हणजेच पहिल्या कंसामध्ये असणार यम काय आहे तर एक्सचा वर्ग वजा आठ एक्स अधिक अठरा हा कंस पूर्ण? पूर्ण? पूर्ण तर याप्रमाणे हा कंस पूर्ण परत दुसऱ्या कंसामध्ये यमची किंमत परत एक्सचा वर्ग वजा आठ एक्स अधिक तेरा हाही कंस पूर्ण तर याप्रमाणे हे मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे हा सरावसांचा सोडवायचा होता तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूची बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या धन्यवाद